आज मार्गशीर्ष पौर्णिमा शके 1938 श्री दत्त जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. परिवहन सेवेचं खासगीकरण करण्याचा विचार नसल्याचं परिवहन व्यवस्थापकांचं लेखी आश्वासन. वंचितांची रंगभूमी जगभर नाव गाजवेल गंगाराम गवाणकर. आणि गांधी हत्येचा खरा चेहरा समोर आणायला हवा तुषार गांधी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गांधी हत्येचा खरा चेहरा समोर आणायला हवा अशी आवश्यकता महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं मॅन हू किल्ड गांधी या विषयावर तुषार गांधी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी तुषार गांधी यांनी गांधी हत्येच्या संदर्भात सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टी उजेडात आणल्या. महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे आणि आपटे हे केवळ मोहरे होते. त्यांच्या हत्येचा कट रचणारा खरा चेहरा आजही लोकांसमोर आणला जात नाही. हत्या करणाऱ्यांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभासारख्या हिंदुत्ववादी संघटना असल्याशिवाय हे शक्य नव्हतं. असं असताना देखील एका पिढीपर्यंत लोकांना खोटा इतिहास सांगितला गेला. कपूर कमिशनमध्ये या सर्व गोष्टी नमूद असून कपूर कमिशनचा अहवाल का खुला केला जात नाही? गांधीजींच्या हत्येची फाईल अजूनही का दाबून ठेवली जाते? असा सवाल उपस्थित करत हिंदुत्ववादी संघटनांना ब्राह्मण वर्चस्व असणारे राष्ट्र निर्माण करायचं होतं, त्याला गांधी अडसर ठरत होते, म्हणूनच त्यांची हत्या झाली असं तुषार गांधी यांनी सांगितलं. भारत पाकिस्तान फाळणीबरोबरच पाकिस्तानला 55 कोटी देण्यामागे गांधीजींची भूमिका होती, त्यामुळेच गांधींची हत्या करण्यात आली असा खोटा इतिहास लोकांपुढे आणला गेला. मात्र फाळणीच्या आधीच गांधीजींवर अनेक वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. फाळणीचा निर्णय हा दोन देशांमधील करार होता, त्यात गांधीजींचा काही संबंध नव्हता. माउंटबेटननं आधी इंग्रजांकडे फाळणीचा प्रस्ताव ठेवला होता. मुस्लिम लीग ही डोकेदुखी झाली असल्याचं सांगत सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांनी सर्वप्रथम फाळणीला मान्यता दिली. गांधीजींनी या फाळणीला विरोधही केला नाही आणि याचं समर्थनही केलं नव्हतं. गांधींच्या हत्येमधील साक्षीदार बडगे यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं. आपल्या साक्षीमध्ये बडगे यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की गोडसे आणि आपटे यांनी सावरकर यांच्या सांगण्यावरूनच गांधींची हत्या केली असे अनेक पुरावे असतानाही ते ग्राह्य धरले गेले नाहीत. या हत्येचा कट फाळणीच्या 2 दिवसांनी शिजलेला नव्हता, तर तो 20 वर्षापूर्वीच पुण्यात शिजलेला होता. 1920 जेव्हा असा कट फसला तेव्हा नथुराम आणि त्याचे सहकारी ठाण्यातील जोशी नावाच्या व्यक्तीच्या वाड्यावर जमले होते असा खुलासाही तुषार गांधी यांनी केला. त्यामुळे गांधी हत्येचा धागा ठाण्यात सोबतच जोडला गेला आहे. गांधींची हत्या नथुरामनं जरी केली असली तरी हत्येचे सूत्रधार मात्र पडद्याआडच राहिलेले आहेत. सध्याच्या काळात स्वतःला देशभक्त म्हणवून घेणाऱ्यांकडून गांधी हत्येचे सत्य सांगणाऱ्या कपूर आयोगाच्या अहवालाला धोका निर्माण झालाय. हा अहवाल जाळून टाकला जाण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळं हा अहवाल लवकरात लवकर जनतेसाठी खुला करायला हवा असं मतही तुषार गांधी यांनी मांडलं. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना तुषार गांधी यांनी उत्तरं दिली. आता यापुढे बहुतांश आर्थिक व्यवहार बँकांद्वारे होणार असल्यानं सर्वांचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. यापुढे सर्वांना वेतन, मानधन हे धनादेश अथवा ECSद्वारे मिळणार असल्यामुळं सर्वांनी बँकेत खातं उघडावं असं आवाहन बँकांच्या वित्त आणि ऋण सल्लागार सविता पावसकर यांनी केलं. श्रमिक जनता संघ आणि समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित घरेलू कामगार आणि संघटित कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात 25 घरेलू कामगारांची कळव्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाती उघडण्यात आली, तसंच 150 घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळात नोंदणीसाठीचे अर्ज देण्यात आले. घरेलू कामगार आणि अन्य असंघटित कष्टकऱ्यांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याकरता एकजूट ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। ठाणे परिवहन सेवेचं खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नसल्याचं लेखी पत्रच परिवहन व्यवस्थापकांनी आमदार संजय केळकर यांना दिलं आहे। त्यामुळे परिवहन सेवेचं खासगीकरण होणार या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे। गेले काही दिवस परिवहन सेवेच्या कारभारावरून बरीच ओरड सुरू होती। त्यातच परिवहन सेवेला आवश्यक तो निधी मिळत नसल्यामुळं परिवहन सेवेचं खासगीकरण होणार अशी जोरदार चर्चा होती। परिवहन सेवेचं खासगीकरण होणार असल्यानं कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचंही सांगितलं जात होतं। मात्र आमदार संजय केळकर परिवहन सेवेच्या कामगारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत। आमदार संजय केळकर यांचं खासगीकरणास पहिल्यापासूनच विरोध होता। मध्यंतरी त्यांनी वागळे कामगाराला भेट देऊन कामगारांच्या भावनाही समजून घेतल्या होत्या। वेळोवेळी परिवहन मंत्री, संबंधित अधिकारी, महापालिका आयुक्त, परिवहन व्यवस्थापक यांच्याबरोबर बैठका घेतल्या होत्या। परंतु तसंच याबाबत पत्रव्यवहारही सुरू ठेवला होता। यापैकी एका पत्रव्यवहाराला लेखी उत्तर देताना परिवहन सेवेच्या व्यवस्थापकांनी परिवहन सेवेचं खासगीकरण होणार नसल्याचंच म्हटलं आहे। त्यामुळे सध्या तरी कामगार वर्गात काहीसं आनंदाचं वातावरण आहे। वंचित कलाकारांची नाट्यविषयक जाण, देहबोली, सहजता, विषय निवडण्याची क्षमता आणि सादरीकरण हे वरच्या दर्जाचं आहे। यामुळे ही रंगभूमी वंचितांचं नाव जगभर गाजवणार यात शंका नाही, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी ठाण्यात बोलताना काढले। नाट्यजल्लोष 2016 पारितोषिक वितरण गवाणकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। आपली सुरुवातही अशीच कष्टाची होती। ज्या मुंबई विमानतळावर बालमजूर म्हणून काम केलं त्याच विमानतळावरून वस्त्रहरण नाटक घेऊन आपण लंडनला गेलो असं सांगून यश अपयशाची चिंता न करता चांगलं काम करत राहावं असा सल्ला गंगाराम गवाणकर यांनी यावेळी दिला। नाट्यजल्लोष उपक्रमात लोकमान्य नगरपासून कल्याणपर्यंतच्या विविध वस्त्यातून 20 गटांनी नाटिका सादर केल्या होत्या। त्यापैकी 8 नाटकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। दप्तराचं ओझं, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हम किसी से कम नाही, बप्पा तुझा की माझा, निषेध, प्लॅटफॉर्म या नाटकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। मुलांना जाणवणाऱ्या समस्या त्यांनी या छोट्या नाटिकांमधून लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत। नाट्यजल्लोषची प्रगती संतोषकारक असल्याच्या भावना साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। ठाण्यातील नेहा पाठकची ग्लोब 2017 या स्पर्धेसाठी भारताची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे। 2012 नंतर या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी नेहा ही पहिली मुलगी आहे। अलीकडेच ग्लोब 2016 झालेल्या अंतिम फेरीत नेहाची भारताची प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती। अमेरिकेपासून मॉरिशसपर्यंतच्या 106 स्पर्धकांमधून तिची लंडनमध्ये झालेल्या फेरीत निवड झाली। 2 फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत शरीर सौष्ठव, आकर्षक चेहरा तसंच इतर विविध फेऱ्यांमधून तिचीही निवड झाली। या स्पर्धेत तिला उत्तम कॅटवॉकचं पारितोषिक मिळालं। दत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। दत्तजयंतीचं औचित्य साधून शहरातील विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध दत्तमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। दत्तजयंतीनिमित्त दत्तमंदिरांवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती। दत्तमंदिरांप्रमाणेच साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ मठांमध्येही पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला, तर विविध ठिकाणी भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं। दत्तजयंतीचा उत्सव काही जण घरातही साजरा करतात। ठाण्यातील विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर, चव्हाण दत्तमंदिर, चेंदणी कोळीवाड्यातील दत्तमंदिर आणि कोपिनेश्वर येथील दत्तमंदिरात हजारो भाविकांनी श्री गुरुदत्तांचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं दिसत होतं। श्री स्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी।
ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणेवार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। परिवहन सेवेचं खासगीकरण करण्याचा विचार नसल्याचं परिवहन व्यवस्थापकांचं आमदार संजय केळकरांना लेखी आश्वासन। वंचितांची रंगभूमी जगभर नाव गाजवेल गंगाराम गवाणकर। आणि गांधी हत्येचा खरा चेहरा समोर आणायला हवा तुषार गांधी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।